सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी थेट पाईपलाईनची व्यवस्था केली नाही तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली होती, पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता आलं नाही, त्यामुळे त्या घोषणेचं काय झालं असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री सतेज पाटील यांना विचारला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्मराजे उद्यान येथे शहर भाजपाच्या वतीने मिसळ पे चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर येत आहे. रुग्णालयातील लिफ्टमध्ये बिघाड होऊन एकाच वेळी 9 डॉक्टरांना दुखापत झाली आहे. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशामक दलातील जवानांना पाचारण करण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फूल आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या निमित्ताने बीड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीडमधील कार्यकर्त्यांनी एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय आज 1 एप्रिल. 1 एप्रिलच्या अनुषंगाने लबाड माणूस म्हणून आम्ही घोषित करून त्यांचा वाढदिवस आम्ही बीड शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकच्या वतीने आज बीड शहरात मोठ्या संख्येने या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करतोय. याचा माठीमागचा उद्देश आमचा हाच आहे की आजही नरेंद्र मोदी साहेब एकपात्री अभिनय करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि लोक त्यांच्या फसवणुकीवर आजही तितक्याच विश्वासाने त्यांच्याकडे पाहत आहेत. ते आज पंतप्रधान आहेत, आजही त्यांचा वेळ गेला नाही, उद्याचा दिवस त्यांच्यासाठी चांगला निघू अशी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. ज्या प्रकारे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा गैरवापर सुरू आहे बिगर भाजपा शासित राज्यात, त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायला हवं ही ममता बॅनर्जीची भूमिका आहे. ती त्याच गोष्टीसाठी आहे. तुम्ही कुठेही घुसून कोणत्याही प्रकरणात तपास केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली बरं का. आता फक्त रेल्वेमध्ये जे पिक पॉकेटिंग होतं त्याचाच तपास ईडी आणि सीबीआयने करायचा बाकी आहे, तेवढंच बाकी आहे. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सातारा जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. किल्ले अजिंक्यतारा हा राजधानीचा किल्ला असून या किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निधी अभावी काम रखडलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यावर निधी टाकला गेला नाही
हा किल्ला सातारा पालिकेच्या हद्दीत असून पालिका प्रशासनही हालचाल करत नाही. त्यांच्या निषेधार्थ शिवभक्त गणेश अहिवळे यांनी चक्क त्याच रस्त्यावर लोटांगण घालून या राज्यकर्त्यांना सुबुद्धी येवो आणि आमच्या राजाच्या गड्याचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होवो अशी मागणी केली आहे. या हटके आंदोलनामुळे साताऱ्यात सायंकाळी जोरदार चर्चा सुरू झाली होती की अक्षरशः खड्ड्यात रस्ता एका रस्त्यात खड्डे ह्याचा प्रश्न पडलाय भला मोठा. मग ह्याच्यावर दाद मागायची कुणाकडे? वारंवार या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर देखील मंजूर केल्यात सगळे काय कागदावरच दिसत आहेत पण प्रत्यक्षात काय कुठं उतरलेलं दिसत नाहीत. माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की प्रशासनाला जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील व किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे की बाबांनो हा जो काय गड किल्ला आहे हा आमच्या अस्मितेचं स्थान आहे आणि ह्या अस्मितेला धक्का लागू नये असं आपल्यावर काम व्हावं ही अपेक्षा आहे. सतीश उके अटक प्रकरणी हे भाजपचं मला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुंबईवरून एकाच विमानतळाने नागपूरला आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केलाय. ब्लॅकमेलिंग करण्याचं जे केंद्रीय भाजपचं सरकार ज्या पद्धतीनं कोणावर ईडी कोणावर सीबीआय कोणावर इन्कम टॅक्सच्या धाडी असं करून ज्या पद्धतीने जे दबावतंत्राचा वापर करून भाजप जे राजकारण करायला निघालेलं आहे जे ब्लॅकमेलिंग करायला निघालेलं आहे त्याचाच परिणाम जसं भाजपच्या कोणी लोकांनी या पद्धतीनं सांगितलं की त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही आणि त्याच्या दबावाखाली येऊन दोन मंत्र्यांवर जे गुन्हे दाखल झालेत त्या इंटेन्शनला न ओळखून समजा पोलिसांनी कारवाई केली असेल तर पोलिसांवरच उलटी कारवाई व्हावी ही मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करू. पेट्रोल डिझेलच्या किमती या दिवसेंदिवस वाढत आहे. आज डोंबिवलीत पेट्रोल हे 116 रुपये आणि डिझेलने 100 चा आकडा गाठला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किमती देखील वाढत आहे याची झळ सामान्य नागरिकांना बसत असल्यामुळे आज डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या वतीने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून केक कापत 1 एप्रिल हा मोदी यांचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला. तसं पाहायला गेलं तर 1 एप्रिल हा जागतिक फुल दिवस आहे परंतु मोदी साहेब गेले वर्षभर संपूर्ण भारतीयांना एप्रिल फुल करत आहेत. जेव्हा ते सत्यव न्याय होते ते काय बोलले आम्ही तुम्हाला स्वस्त पेट्रोल देऊ डिझेल देऊ रोजगार देऊ आणि भारताची प्रगती कशी यासाठी प्रयत्न करू परंतु आजपर्यंत त्यांनी एकही गोष्ट पूर्ण केली नाही आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज 1 एप्रिल रोजी मोदी दिवस हा साजरा करतोय. कोरोना महामारीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू झाल्या. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 10वीच्या परीक्षेला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित शाळेकडून कॉपीसाठी सहकार्य करत विद्यार्थ्यांना पास करण्यात येतं असंही समोर आलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर मुंबईतील लोकल ट्रेनचे प्रवासी देखील मोकळा श्वास घेत आहे. आजपासून युनिव्हर्सल पासचे बंधन देखील असणार आहे. तसंच लोकलमध्ये मास्क सक्ती नाही त्यामुळे कोरोनापूर्वी असलेला प्रवास पुन्हा अनुभवता येणार आहे. लॉकडाऊन काळात लोकल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे अनेकांनी हाल अपेष्टा सहन करत प्रवास केला. मात्र टप्प्याटप्प्याने लोकल सुरू झाली आणि लोकांना त्याचा त्रास कमी झाला. आज निर्बंधमुक्त प्रवास सुरू झाल्यानंतर अनेकांनी त्याच आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच जरी मास्क सक्ती नसली तरी जबाबदारी म्हणून मास्क वापरणार असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.